जय शिवराय भावांनो, माझं नाव सोपन आणि तुम्ही बघताय आपलं यूट्यूब चॅनल। जे कोण चॅनलवरती फर्स्ट टाईम असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण इथे अशाच प्रकारे बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगची व्हिडिओ मराठीमधून बघत असतो, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भावांनो, चॅनलला सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला नेहमी सपोर्ट करा, म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भावांना बघू शकता जो आजचा व्हिडिओ आपण कोणत्याच प्रकारे व्हिडिओ एडिटिंग किंवा बॅनर एडिटिंग केलेली नाही आहे, बट भावांनो जे आजच्या व्हिडिओच्या मदतीने तुम्ही खूप चांगल्या प्रकारे व्हिडिओ एडिटिंग आणि त्यासोबत बॅनर एडिटिंग करू शकता। कारण भावांनो जो आजचा व्हिडिओ आपण तो कॅलिग्राफी एडिटिंगवरती केलेला आहे। मित्रांनो, जर तुम्ही इंस्टाग्राम यूज करत असाल आणि जर तुम्ही जे पी सी डिझायनर आहेत जर त्यांना तुम्ही फॉलो केलं असाल तर तुम्हाला त्यांच्या डिझायनिंगमध्ये बघू शकता अशा प्रकारचे जे कॅलिग्राफी आणि तुम्हाला फॉन्ट पाहायला मिळते। भावांनो, आपल्यातील काही सबस्क्रायबरनी मला इंस्टाग्रामला मेसेज करून विचारलं होतं की अशा प्रकारचं जे टेक्स्ट आहे आपण मोबाईलमध्ये कसं करू शकतो, तर सॉरी भावांनो जे हे टेक्स्ट आहे आपण मोबाईलमध्ये तयार करू शकत नाही। कारण भावांनो जे अशा प्रकारचं जे टेक्स्ट तयार करण्यासाठी एक पी एच डी फाईल असते ऑलरेडी रेडी, आणि जे पी एच डी फाईल आहे आपण ते मोबाईलमध्ये ओपन करू शकत नाही। त्यासाठी भावांनो जे टेक्स्ट आहे सर्व जे टेक्स्ट आहे आपण पी सीवरूनच करू शकतो। आणि भावांनो जे आपण 6 कॅलिग्राफी तयार केलेले आहेत ते सर्व कॅलिग्राफी माझ्या एका फ्रेंडने आपल्याला गिफ्ट केलेले आहेत, त्यासाठी त्याचे खूप खूप धन्यवाद। त्यांनी जे सर्व कॅलिग्राफी पी सीमधून तयार केले आहेत। आणि भावांनो तुम्ही जर पी सीमध्ये बॅनर एडिटिंग करत असाल तर तुम्ही आपल्या भावाला फॉलो करू शकता, कारण तो तिथे सर्वांना रिप्लाय करतो। जर तुम्हाला एडिटिंगमध्ये काही पण अडचण असली पी सीमध्ये तर तुम्ही त्याला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। त्याच्या जे इंस्टाग्रामच्या जे आय डीचा जो स्क्रीनशॉट आहे मी तुम्हाला इथं समोर आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे, त्याला नक्की फॉलो करा आणि त्याची जे आय डीची लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून देईल। तर भावांनो जो आजचा व्हिडिओ तुम्ही तो पूर्ण बघा, आणि भावांनो जो आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगितलं आहे की तुम्ही जे अशा प्रकारचे जे कॅलिग्राफी आहे ते तुम्ही यूज कशा करू शकता। त्यासाठी भावांनो जो आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, आणि भावांनो जो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही जे कॅलिग्राफी आहे हे तुम्ही बॅनर एडिटिंगसाठी कशा यूज करू शकता। त्यासाठी भावांनो जो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, आणि भावांनो तुम्हाला बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगमध्ये काय पण अडचण असली तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, कारण आपण तिथे सर्वांना रिप्लाय करतो। बट भावांनो एवढं तिथं खूप जास्त मेसेज झाल्यामुळे तिथं रिप्लायला थोडा लेट होईल, पण तिथे तुम्हाला रिप्लाय नक्की मिळेल। त्याडे भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा। आणि भावांनो जो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण जो झिप फाईलचा पासवर्ड आहे तो व्हिडिओमध्ये दिलेला आहे, म्हणून व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा। तर चला भावांनो कोणत्याच प्रकारे टाइम वेस्ट न करता आजचा जबरदस्त व्हिडिओ सुरू करूया। बघू शकता अशा प्रकारचे तुम्हाला जे मी 6 कॅलिग्राफी दिलेले आहेत, आणि भावांनो जे सर्व कॅलिग्राफी आहेत ते फुल एच डी कॅलिग्राफी आहे। बघू शकता जे पहिलीवाली कॅलिग्राफी आहे दादा नावाची, बघू शकता ओके फुल एच डी कॅलिग्राफी, तुम्हाला मी थोडं झूमसुद्धा करून दाखवतो ओके। आणि त्यानंतर याचे जे आपलं डिटेल्स बघू शकता तुम्ही की जे कॅलिग्राफी आहे भावना 2.84 MB आहे ओके। त्यानंतर भावना जे सेकंडवाली कॅलिग्राफी आहे बघू शकता जिग्री नावाची, याचीसुद्धा तुम्हाला जे डिटेल्स आहे तुम्हाला दाखवून देते एकदा, हे सुद्धा कॅलिग्राफी आहे 4.36 MB कॅलिग्राफी आहे। त्यानंतर भावना ती तिसरी कॅलिग्राफी आहे बघू शकता शेठ नावाची कॅलिग्राफी, याचीसुद्धा तुम्ही डिटेल बघू शकता 3.33 MB हे सुद्धा कॅलिग्राफी आहे। त्यानंतर भावांना बघू शकता नेक्स्ट जी कॅलिग्राफी आहे ते भावा नावाची कॅलिग्राफी आहे। हे जे सर्व कॅलिग्राफी आहेत भावांना बघू शकता हे सर्व कॅलिग्राफी फुल एच डी कॅलिग्राफी दिलेले आहेत, आणि सर्व जे कॅलिग्राफी आहे पी सीमधून तयार केलेले आहेत। त्यानंतर जे भावना जे कॅलिग्राफी आहे ते भाऊ नावाची, हे सुद्धा भावना फुल एच डी कॅलिग्राफी आहे। याचंसुद्धा मी तुम्हाला जे डिटेल्स आहे ते तुम्हाला दाखवून देतो, हे बघू शकता 3.14 MB हे सुद्धा कॅलिग्राफी आहे। त्यानंतर जे लास्ट कॅलिग्राफी बघू शकता साहेब नावाची, हे सुद्धा कॅलिग्राफी फुल एच डी कॅलिग्राफी आहे। आणि भावांनो जे हे सर्व कॅलिग्राफी दिलेले आहे सर्व एच डी कॅलिग्राफी आहेत, आणि तुमच्या जे बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगमध्ये तुम्ही यूज करून खूप चांगल्या प्रकारे तुमचं बॅनर आणि व्हिडिओ एडिट करू शकता। आणि भावांनो मी तुम्हाला पुढे तुम्हाला सांगणार आहे की जे तुम्ही कॅलिग्राफी आहे तुम्ही बॅनर एडिटिंगमध्ये कसे यूज करू शकता, त्यासाठी भावांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा। आणि भावांनो तुम्ही कॅलिग्राफीच्या साहाय्याने कशाप्रकारे एकदम फास्टमध्ये तुम्ही बर्थडे बॅनर तयार करू शकता ते तुम्हाला मी एक बॅनर तुम्हाला करून दाखवतो। त्यासाठी बघू शकता आपण अशा प्रकारे एक पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन केलेली आहे, त्यानंतर इथे एक प्लसचं ऑप्शन मिळेल तुम्हाला, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे, आणि तुम्हाला हे बॅकग्राऊंड मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, अशा प्रकारे आपण एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे। त्यानंतर तुम्हाला तुमच्या जे मित्राचा जो फोटो आहे तुम्हाला इथे ॲड करायचा आहे, बघू शकता आपण अशा प्रकारे माझ्या मित्राचा फोटो मी इथे ॲड केला आहे, ऑलरेडी तो क्रॉप केला फोटो आहे ओके। त्यानंतर मी फक्त तुम्हाला दाखवतो त्या आयडी एकदम ऑलरेडी तो फोटो मी क्रॉप करून ठेवला आहे। त्यानंतर पर तुम्हाला ॲड फोटोमध्ये जायचं आहे, आणि एक तुम्हाला ब्लॅक कलरचा जो शॅडो पीएनजी आहे ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे। अशा प्रकारचे जे शॅडो पेन जे आहे ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहे। त्यानंतर भावांनो जे मी तुम्हाला जे टेक्स्ट दिलेले आहेत खूप सारे, जे आपण 6 टेक्स्ट दिले आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे पण एक पेन जे तुम्हाला इथून घेऊन घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारचे एक जे पीएनजी इथे मी ॲड केली आहे, त्यानंतर त्या पीएनजी तुम्हाला अशा वेळेला थोडं झूम करून घ्यायचं आहे। झूम केल्यानंतर अशा वेळेला तुम्हाला सेट करून घ्यायचे आहे, त्यानंतर परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे, आणि एक
तुम्हाला पेज दिलेले मी कॅलिग्राफीचे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि ते इथे ॲड करून घ्यायचे आहे. बघू शकता ना अशा प्रकारचे पेन जिथे ॲड केल्यानंतर बघू शकता जे बड्डे बॅनर एकदम तुमचा काही मिनटामध्येच तयार झालेलं आहे. आणि भाऊंनो अशा प्रकारे कॅलिग्राफीचा यूज करून तुम्ही बॅनर एकदम फास्टमध्ये तयार करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला कॅलिग्राफी कशा वाटल्या ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण इथे अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग त्यासोबत बॅनर एडिटिंग करत असतो. त्यासाठी भाऊन आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भाऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.